नमस्कार, मी सौरभ कोरटकर, माझा सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून। उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। सिल्वर ओकवर थोड्याच वेळात दोघांची भेट होणार आहे। या भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर वेगवेगळ्या व्यासपीठावरून महाविकास आघाडी जरी एकतेची वज्रमूठ दाखवत असली तरी तीन वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तीन वेगवेगळे सूर या तिन्ही पक्षांचे बघायला मिळालेले आहेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्यासोबत आहे। रौनक, काय आणखी माहिती या भेटीबद्दल? मुख्यतः सौरभजी, माहिती उपलब्ध झालेली आहे काही वेळानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओके शरद पवारांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे। आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार या बैठकीत राजकीय चर्चा होणार आहे। आणि मुख्यतः MBA मध्ये जे कॉर्डिनेशन सध्या आपण जर बघतोय की अनेक विषयांवर कॉर्डिनेशन जे आहे ते पाहायला मिळत नाही आहे। मग आत्ताचा जर अदानींचा जो विषय आहे लोकसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये JPCची बागडी विरोधी पक्षाच्या वतीनं लावून धरली जात आहे। शिवसेना त्यामध्ये सहभागी आहे। काँग्रेस यांची आग्रही मागणी आहे की JPCच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी। आणि दुसरीकडे पवारांनी वेगळ्या पद्धतीचे सूर जे आहेत ते व्यक्त केले आहेत। आणि असं असताना देखील दुसरीकडे सावरकरांचा मुद्दा असो किंवा वेगवेगळ्या आपण बघू शकता की थेट दृश्य उद्धव ठाकरेंचा कॉन्वॉय या ठिकाणी पोहोचले आहेत। आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथे सौरभ दाखल होताना पाहायला मिळत आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकता की उद्धव ठाकरे हे मागच्या सीटवर बसलेले आहेत। पुढे त्यांचे जे सुय सहायक आहेत रवी म्हात्रे हे देखील या ठिकाणी बसलेले आहेत। आणि संजय राऊत यांची देखील गाडी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ते निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या गाडीमध्येच असतील असं एकंदरीत या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। मात्र जी माहिती सौरभ सूत्रांच्या वतीने उपलब्ध होते त्यानुसार अनेक लोकसभेच्या अशा जागा आहेत ज्या NCP आणि शिवसेनेमध्ये अदला बदल देखील या जागेंचे होऊ शकते। आणि मुख्यतः कल्याण डोंबिवलीची जी लोकसभा सीट आहे ती शिवसेनेच्या खात्यामध्ये जाऊ शकते अशा स्वरूपाची माहिती। म्हणजे सध्या आपण जर बघितलं तर तिथे NCPचे कॅन्डिडेट आनंद परांजपे हे NCPकडनं एक ताकदवर असे उमेदवार आणि कदाचित ते शिवसेनेमध्ये देखील येऊ शकतात अशा स्वरूपाची देखील चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळते। त्यामुळे अशा अनेक विषयांवर लोकसभेच्या जागांच्या विषयांवर असो किंवा MBAच्या कॉर्डिनेशन संदर्भात अशा अनेक विषयांवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ही महत्वाची भेट जी आहे ती होताना पाहायला मिळते। आणि या संपूर्ण विषयासंदर्भात आज या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे आणि त्यामध्ये चर्चा होणार आहे। सौरभ, बरोबर, निवडणुकांची किनार नाकारता येत नाही रौनक, पण आपण जर काही मुद्दे बघितले तर ठाकरे आणि पवार म्हणजे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेदाचे एकूण 5 मुद्दे आहेत। आणि आता थोड्याच दिवसात नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा देखील होणार आहे, त्यामुळे या सभेत दोन्ही पक्षांचे वेगवेगळे सूर उमटून येत म्हणून सुद्धाही भेट घेतलेली असू शकते का? निश्चितपणे या सगळ्या मुद्द्यांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा निश्चितपणे होणार आहे। पण जर आपण बघितलं तर वेगवेगळे असे मुद्दे म्हणजे आत्ता जर बघितलं तर मार्केट कमिटीच्या महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर BJP आणि NCP अनेक ठिकाणी जे आहे ते सोबत मिळून निवडणुका लढण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे। असं असताना की महाविकास आघाडी एकीकडे एक मेसेज देण्याचा राज्यात प्रयत्न करते आहे की महाविकास आघाडी पुढच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रपणे लढणार आहे। अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होत आहेत आणि असं असताना NCP आणि BJP जर स्थानिक पातळीवर कोलॅबरेशन करून निवडणुका लढण्याचा जर भूमिका घेत असेल तर हे महाविकास आघाडीच्या ऐक्यासाठी योग्य नाही आहे। त्यामुळे असे अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत ज्याच्यावरनं आज या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। आणि जी माहिती सोर्सेसच्या वतीनं उपलब्ध होते आहे सौरभ ती ही आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने व्हावं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे काय विचार आहे, कारण आपण आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंसोबत सध्या प्रकाश आंबेडकर यांनी देखील युती केलेली आहे। त्यामुळे त्यांचं आणि उद्धव ठाकरे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये आतापर्यंत काय बोलणं झालं याची माहिती देखील उद्धव ठाकरे कदाचित शरद पवारांशी शेअर करू शकतात आणि या सगळ्या गोष्टींवर एक सविस्तर चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे। आम्हाला सूत्रांच्या वतीने ही माहिती उपलब्ध होते आहे की
पुढच्या आठवड्यात काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते देखील मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासंदर्भात दिल्लीवरनं मुंबईत येणार आहे, त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट फार महत्वाची समजली जाते. सौरभ ठीक आहे, रौनक तू सोबत राहाच. अभय देशपांडे राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार आता आपल्या सोबत आहेत. अभय सर, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका आपण जर बघितल्या तर त्या भूमिकांमध्ये आणि तफावत तर आहेच आणि मतमतांतर सुद्धा बघायला मिळत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते असं म्हणता येईल का? नाही, निश्चितपणे, कारण आघाडीमध्ये विशेषतः जेपीसीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एक मतभिन्नता आहे. शिवसेनेची भूमिका सुद्धा काँग्रेसची सुसंगत भूमिका असताना आघाडीमध्ये राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्यामुळे आघाडीत काही सगळं आलबेल नाही असं एक साधारण चरण निर्माण झालेलं असताना मला वाटतं की त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते. या भेटीमध्ये कुठलाही स्पेसिफिक असा कुठला अजेंडा असला असेल की नाही माहित नाही, परंतु एक निश्चित आहे की आघाडीमध्ये जो दुरावा निर्माण झाल्याचं चित्र तयार झालंय त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी किंवा तशी परिस्थिती नाही असं एक परसेप्शन मला वाटतं की तयार करण्यासाठी मुद्दामून जाणीवपूर्वक ही भेट कदाचित आयोजित केली असावी असं दिसतंय. सौरभ ठीक आहे, अभय सर सोबत राहाच. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आता आपल्या सोबत आहेत. महेश तपासे, ही भेट पूर्वनियोजित होती का? ती राहुलसाहेब भेटले आणि पवार साहेब वेळोवेळी सगळ्याच नेत्यांना भेटत असतात. दिल्लीमध्ये अधिवेशन काळात ते भेटत असतात, भेटत असतात, त्याच्यामुळे ही होती का एक मला कल्पना नाही. परंतु दोन्ही नेते भेटत आहेत ते आणि सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीच्या आनंदाची गोष्ट महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र आघाडीसाठी नक्कीच काय चांगलं त्याच्यात असेल. नाही, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या वेगवेगळ्या नेत्यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटणं वेगळं, बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतल्याची दृश्य दिसत आहेत, त्यामुळे हा प्रश्न मी विचारला. ते उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये आता सगळे सभा आमच्या सगळीकडे चालू होते, मागच्या सभेला साहेब काही त्या ठिकाणी नव्हते आणि मला वाटतं आज एक्सक्लुसिव्ह साहेबांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय विषय असू शकतील त्याच्यामुळे मला सांगता यायचं नाही. परंतु वेळोवेळी साहेबांच्या सोबत अनेक नेते भेटत असतात आणि उद्धव साहेब तर राज्याचे माजी मुख्यमंत्रीच आहेत, ते भेटल्याने तर निश्चितच अनेक गोष्टींचा काही जो मीडियाच्या माध्यमातून गुंता निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी मदतच होईल. नाही, ठीक आहे, महेश तपासेची बघा, भेटीचा तपशील अजून गुलदस्त्यात आहेत, नेमकं काय या भेटीत होतं ते हळूवारपणे समोर येईल सुद्धा, पण सध्या महत्वाचे पाच मुद्दे आहेत राज्याच्या राजकारणात की ज्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या भूमिका आणि मतं ही वेगवेगळी आहेत, त्या अनुषंगाने ही भेट असू शकते का? तुम्हाला तुम्ही प्रवक्ते आहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या, याबद्दल काही माहिती आहे तुमच्याकडे? असं आहे की पहिली गोष्ट तर मतभेद अजिबात नाही, मतभिन्नता नक्कीच त्याच्यामध्ये होती. जेपीसीच्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी आजच खुलासा सांगितलं, त्यामुळे याच्या आधी जेव्हा एनडीटीव्हीला इंटरव्ह्यू दिला तेव्हा त्याला विरोध नाही, पण त्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्ट मॉनिटर कमिटीतनं निकाल लवकर लागेल असं पवार साहेबांचं मत होतं. ईव्हीएमच्या संदर्भात पवार साहेबांनी सुद्धा भूमिका घेतलेली, केंद्रातले सर्व जे लीडर ऑन द फ्लोअर आहेत ते सगळ्यांना त्यांच्या घरामध्ये बोलवलं, ईव्हीएम संदर्भात निवडणूक आयोगावर पत्रव्यवहार देखील केला, त्याच्यानंतर सर्व पक्षांच्या वतीने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली ज्याच्यामध्ये सीबीआय ईडीचा दुरुपयोग होतो, विरोधकांना डांबलं जातं, त्याच्यावर केसेस होतात, असंही त्या ठिकाणी एक संयुक्त प्रयत्न झाला, त्याला यश आला नाही पण प्रयत्न तर संयुक्तरित्या झाला. त्याच्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेस एनसीपी महाराष्ट्रात निश्चित रूपात एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित आमचा विश्वास आहे. ठीक आहे, ठीक आहे, महेश तपासेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये पाच कोणते मुद्दे आहेत की ज्यावरून मतभेद आहेत, भूमिका वेगवेगळ्या आहेत, ते पाच मुद्दे आपण पाहूयात. उद्धव ठाकरे गटाने भूमिका मांडली आहे की अदानी प्रकरणावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मार्फत चौकशी व्हावी आणि शरद पवारांनी एकदम याच्या विरुद्ध भूमिका घेत जेपीसीची गरज नाही असं म्हटलंय. दुसरा मुद्दा आहे मोदींच्या डिग्रीचा. उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मोदींनी आपली डिग्री दाखवावी, तर शरद पवारांचं म्हणणं आहे आणि अजित पवारांनी देखील भूमिका मांडली की डिग्री विचारणं गरजेचं नाही. ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा आहे, भावनिक होत राजीनामा दिला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि शरद पवारांनी म्हटलंय मित्रपक्षांशी चर्चा न करताच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. आणि सावरकरांचा एक मुद्दा आहे जो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात बराच गाजतोय, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली, तर सावरकरांच्या सर्वच भूमिका आम्हाला मान्य नाहीत असं शरद पवार म्हणाले आहेत.
फडतूस असा शब्द वापरला होता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी, तर वैयक्तिक टीका टाळावी असं शरद पवारांनी आवाहन केलं. हे पाच मतभेदाचे मुद्दे आहेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले. आणि आता भेट होते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.